सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई जवळ ट्रकचा आणि कंटेनरचा मंगळवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात कोळी बोडखा येथील ट्रक चालक हमीद बानोमिया पटेल यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याविषयी अधिक माहिती अशी की पैठण तालुक्यातील कोळी बोडखा येथील हमीद बानोमिया पटेल कडून औरंगाबादहून बीडकडे जात असताना गेवराई जवळच्या रस्त्यावर जालन्याकडून सोलापूरकडे लोखंडी सळईची वाहतूक करणारी गाडी बंद पडली होती. या गाडीला वेगात जाणाऱ्या कंटेनरने जोराची धडक दिल्यानं कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की अक्षरशः या चुरडा झाला. या घटनेची नोंद गेवराई पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हमीद बनोमिया यांचा मृतदेहाचा दफन विधी त्यांच्या कोळंबी बोडखा तालुका पैठण गावी शोकाकुल वातावरणात पार पडलाय. शिवाजी पाचोडे, AIN न्यूज, पैठण. AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा.